मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित झाल्याच्या पार्श्वभूमीवर अशा परिस्थितीवर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारला सहाय्य करण्यासाठी तसंच अभ्यास करण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय वीज प्राधिकरणाच्या नेतृत्वाखालील पथक मुंबईत येणार आहे केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांनी ही माहिती दिली आहे राज्याच्या ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला मात्र राष्ट्रीय ग्रीड सुरक्षित आहे असं त्यांनी सांगितलं मुंबईत दोन हजार मेगावॅट वीज पुरवठा खंडित झाला होता त्यापैकी एक हजार नऊशे मेगावॅट वीज पुरवठा सुरळीत झाला असून उर्वरित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही सिंग यांनी स्पष्ट केलं